सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3 दिवस पावसाने कहर केला आहे. बुधवारी सकाळी 11:30 सुमारास कुडाळ तालुक्यातील मानकुली नाईकवाडी येथील रुक्मिणी पांडुरंग नाईक यांचे घर भर पावसात कोसळले, तर गुरुवारी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांनी याची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3 दिवस पावसाने कहर केला आहे. या पावसाचा फटका मानकोळी येथील नाईक कुटुंबाला बसला आहे. मात्र एवढा प्रसंग घडून देखील आपत्ती व्यवस्थापन यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांनी सांगितले. दिवस काढतायत, फक्त एकच खंत आहे की या ठिकाणी काल 12 वाजता घर कोसळल्यानंतर प्रशासन पोहोचू शकलं नाही, ही मोठी दुःखाची बाब आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नाईक कुटुंबाला आपण घर मिळवून देणार असे पडते यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती राजन जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापन यांनी केलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी गावातील पोलीस पाटील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. माझं 82 वर्षा होय, माका 82 वर्षा झाली तरी असाल माझ्या पडले घरात त्यातून मी असोय, माझी दोन नाती असो, दोन नातू असो, ते आता ते नान असो आणि अंजन असान मी हेतो असे आणि माझ्या सामने घर पडला, माझा काही उडान गेला नाही.